आज आपण बनवणार आहे दोडक्याची भाजी. इथे आपण घेतलेला आहे दोडका कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर कापून घेतलेली आहे. टोमॅटो दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि कढीपत्ता. इथे आपण घेतलेली आहे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट. इथे आपण घेतलेलं आहे तिखट मीठ गरम मसाला हळद जिरे आणि मोहरी. इथे कढईमध्ये आपण घेतोय तेल. 2 टेबलस्पून तेल घेतोय. थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकूया जिरे आणि मोहरी. जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये टाकतोय कढीपत्ता. यामध्ये टाकते मी आता टोमॅटो. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण यामध्ये टाकतो मीठ म्हणजे लवकर मऊ होते. टोमॅटोला आपण असं तेलामध्ये मऊ करून घेतो. अशा प्रकारे टोमॅटो मऊ झालेले आहेत. आता आपण यामध्ये टाकतोय दोडका कापून धुवून घेतलेला आहे स्वच्छ. गरम मसाला हळद आणि तिखट. तिखट चवीप्रमाणे घ्यायचं जितकं आपल्याला लागेल तेवढं. आणि मस्तपैकी तेलामध्ये दोडक्याला असं परतून घ्यायचं आहे. जितका आपण तेलामध्ये मऊ करू दोडका तितका तो टेस्टी लागेल. आपण आता तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जी ही खोबरं अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे ती थोडीशी अशी परतून घेणार आहे थोडंसं लाल होईपर्यंत. अशा पद्धतीने हे थोडंसं लाल झालेलं आहे. हे मिक्सचर आपण भाजीमध्ये मिक्स करतो. यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडंसं. ही भाजी शिजत आहे. मस्त असं आहे. आपण टाकतोय यामध्ये कोथिंबीर. दोडका पूर्णपणे शिजलेला आहे. नाव रेसिपी इज रेडी.